कलिना विधानसभेचे आमदार संजय पोतनीस यांनी कुर्ल्यातील विविध सार्वजनिक गणेश मंडळांना भेट देऊन श्री गणेशाचे दर्शन घेतले. कुर्ल्यातील संभाजी चौक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा साकारलेला अमरनाथ यात्रेचा आकर्षक देखावा पाहिला आणि कलाकाराच्या कलेचे कौतुक केले. यावेळी संजय पोतनीस यांचा मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. संभाजी चौक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा 1970 वर्षात पदार्पण करत आहे आणि या स्थानिक लोकांनी हा जो देखावा निर्माण केलेला आहे तो देखावा बाहेरचे कुठचेही लोक न आणता कार्यकर्त्यांनी इकडे साकारलेला आहे. त्याच्यातच खरं या सार्वजनिक उत्सवाचं महत्त्व कळतं. आमचे मामा एवढे गुणी कलावंत आहे मला माहीत नव्हतं, प्रथमच त्यांची कला बघितली आणि त्या सगळ्या मुलांना स्थानिक लोकांनी घेऊन त्यांनी काम जे केलं त्याबद्दल त्यांना खरोखर त्यांना शाबासकी देण्यासारखं आहे. असेच या बाप्पाची चरणी त्यांनी सेवा करून या मुलांना सगळ्यांना मार्गदर्शन करावं आणि स्थानिक जे पदाधिकारी आहेत छोटे मोठे जे पण आहेत त्यांना त्यांच्यावर राहून हे मंडळ 100 वर्षात पदार्पण करेल असं मला आशा वाटते आणि ते करावं अशी माझी शुभेच्छा. संभाजी चौक यातील लोकांनी खरोखरच हा गणेशोत्सव जो आहे तो सार्वजनिक म्हणून असं दाखवलं आहे, कारण सर्वांनी मिळून जो करणार तो सार्वजनिक आणि इथे ह्या डेकोरेशनच्या माध्यमातून सिद्ध केलं की हे सगळ्यांनी मिळून केलेलं आहे. आणि मामांचं तर काय विचारायलाच नको की त्यांनी खरोखरच लोकांना इथल्या लोकांना ते अमरनाथ जायला वेळ लागतो पण इथे प्रत्यक्ष आणून दाखवलं. त्याबद्दल आमच्याकडे पण कनेऱ्याला पोतनीस साहेबांनी राम मंदिर बांधलं आणि इकडे हे केलं, दोघांकडे दोघांनाही चांगली पर्वणी आहे यावर्षी आणि त्यांना आम्ही शुभेच्छा देतो. यावेळी संभाजी चौक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष विलास मोरे, राजू खैरणार, ॲडव्होकेट सुधीर खातू, महेश अनपट, विवेक दुरी यांच्यासह तमाम शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.